नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे. असं आहे, कुठल्याही निवडणुकीमध्ये यश आणि अपयश या दोन्ही गोष्टी असतात, जय आणि पराजय. या ठिकाणी पराजय पचवता आला पाहिजे, जसा विजय पचवता आला पाहिजे तसा पराजय सुद्धा पचवता आला पाहिजे. आज अत्यंत पारनेरमध्ये दुर्दैवी घटना घडलेली आहे. आमचे खंदे समर्थक ॲडव्होकेट राहुल झावरे यांच्या गाडीवरती हल्ला करून त्यांना बाहेर काढून त्यांना जीव मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी घडला. आणि ही घटना ज्या व्यक्तींकडून घडली ते पारनेरचे माजी नगराध्यक्ष आणि विखेंचे कट्टर समर्थक विजू आवटी आणि नंदू आवटी त्यांचे भाऊ आणि त्यांचे इतर जोडीदार. त्यांची माहिती अद्याप मी पूर्णपणे घेतलेली नाही, परंतु त्यांनी त्याच्या राहुल झावरेवरती प्राणघातक असा हल्ला केला. त्याचा श्वास काही सेकंद रोखला गेला, गळा दाबला, त्याच्यावरती चॉपरचे वार झाले. जर त्या ठिकाणी नगरे आणि इतर बाकीची सहकारी मध्ये पडले नसते तर आज वेगळी घटना त्या ठिकाणी घडली असती. आणि म्हणून माझी प्रशासनाला विनंती आहे की पोलीस खातं या जिल्ह्यामधलं कुणाच्या इशाऱ्यावरती चालतं? जर पालकमंत्र्यांचा अत्यंत कट्टर कार्यकर्ता हा जर हल्ले करत असेल तर त्याला संरक्षण हे दिलं गेलं नाही पाहिजे, त्याच्यावरती कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे. पराभव हा पचवण्याची ताकद खरं तर त्यांच्यामध्ये आली पाहिजे. कालच प्रेसमध्ये मी स्पष्टपणे सांगितलं होतं की पराभव पचवण्याची सुद्धा हिंमत लागते, ती हिंमत खरं तर या कुटुंबाने दाखवली पाहिजे. असे भ्याड हल्ले करून आणि कार्यकर्त्याला धमकावून तुम्ही पुन्हा एकदा हुकुमशाही आणि दादागिरी याला खतपाणी घालताय असं निदर्शनाला येतं आहे. हे चुकीचं आहे. निश्चितच कार्यकर्त्याला आवर घालण्याचं काम नेत्यांनी करायचं असतं आणि ते जर केलं नाही तर इथून पुढच्या काळामध्ये अशा घटना वारंवार घडतील आणि त्याला जबाबदार हे निश्चितपणाने पराभव झालेलेच असतील याची नोंद त्यांनी घ्यावी. अन्यथा याच्यामध्ये आम्हाला सुद्धा कठोरात कठोर पाऊल उचलावं लागेल. आणि निश्चितपणाने गृहमंत्र्यांना माझी विनंती. अशाच महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज 24 ला सबस्क्राईब करा.